थायरॉइडच्या समस्या असतील तर कुठले पदार्थ आपण खाऊ शकतो, कुठल्या छान छान पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज आपण बनवू शकतो, त्याची सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू केली आहे. आजचा आपला भाग दुसरा आहे. थायरॉइड समस्या असतील तर कसा आहार असावा याचा फार छान डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जरूर चेक करा. आणि जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया. एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या लाल तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे. 2 1/2 प्रमाण घेतलंय आणि ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मेथी दाणे घालायचे. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 ते 5 तास भिजवायचे. इतर वेळी आपण 2 तास 3 तास भिजवलं तरी चालतं, पण हे आपल्याला 4-5 तास भिजवायचे. याच्यावर झाकण ठेवून याला भिजू द्या आणि संध्याकाळी 5 ते 6 बेताला हे छान भिजलेलं आहे. याला आता आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. हे थोडंसं दळदार किंवा रवाळ वाटायचं आहे आपल्याला. आता तुम्ही जर बघितलं तर हे थोडंसं घट्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे पाणी घालू शकता. आता ह्याची योग्य कन्सिस्टन्सी झाली की आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला 12 ते 15 तास फर्मेंट करायचे. याला फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे संध्याकाळी फर्मेंट करायला ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे छान फर्मेंट होतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे आणि मीठ आपण याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे. आता हे परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचंय. मिश्रण एकसारखं करायचंय. आता या पिठाच्या आपण इडल्या बनवू शकतो. त्या कशा बनवायच्या ते मागच्या भागात बनवलंय. हे पीठ एकदा बनवून ठेवलं की आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि याच्या 2-3 प्रकार बनवू शकतो. तर आज आपण याचा दुसरा प्रकार बघणार आहोत. या इडलीच्या पिठातलं 2 डाव पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यात घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1 छोटी वाटीभर खोबऱ्याचे तुकडे घालायचे. खोबरं थायरॉइडसाठी चांगलं असतं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी भरून मोड आलेले मूग आणि मोड आलेली मटकी घालायची. 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा. 1 चमचा जिरे घालायचे. 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची. मूठभर कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. आपल्या इडलीच्या पिठात मीठ आहे त्यामुळे एवढ्यापुरतंच मीठ घालायचं आहे. आणि याला छान मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. आणि हे दळलेलं मिश्रण जे आहे ते इडलीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता हे थोडंसं घट्ट वाटतंय तर ह्याच्यात 2-3 चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला. तर हे मिक्सरचं भांडं धुवून आपण तेच पाणी ह्याच्यामध्ये घालूया. आता ह्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपण याचे आप्पे बनवू शकतो. पण माझ्याकडे भिजलेली हरभऱ्याची डाळसुद्धा आहे. त्याच्यामध्ये मी 3-4 हिरवे मिरचीचे तुकडे घातलेत आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये दळून घेऊन हे मी या मिश्रणामध्ये मिक्स केलंय. पण हरभऱ्याची डाळ ही ऑप्शनल आहे. तुमच्याकडे भिजवलेली असेल तर तुम्ही घालू शकता. या मिश्रणावर तळलेले काजू, हिंग, जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची. आपल्याला साधारण 2 चमचे तेल घालायचं आहे याच्यामध्ये. बाकीची फोडणी मी चटणीवर घालण्यासाठी वापरणार आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं आप्यांचं मिश्रण मस्त तयार आहे. आता आप्पे पात्रामध्ये तेल घालायचंय. पहिल्या घाण्याला जास्त तेल लागतं, नंतर थोड्याच तेलामध्ये आप्पे होतात. आता ह्याच्यामध्ये आपलं आप्याचं तयार मिश्रण घालायचंय आणि याला झाकून साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला एका साईडनी भाजून घ्यायचे. थोड्या थोड्या वेळानी चेक करायचं, नाहीतर आप्पे जळतील. 2 ते 3 मिनिटांनी चेक करत राहायचं आणि दोन्ही बाजूनी आप्पे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे. आता हे जरा गार होऊ द्या. आता आपले मस्त टेस्टी खरपूस असे आप्पे तयार आहेत. याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे. तर ह्या हिरव्या चटणीमध्ये आपण एक थोडासा ट्विस्ट केला आहे, कसा ते बघूया. मिक्सरच्या भांड्यात 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची. साधारण 1 मुठभर कोथिंबीर घालायची आहे. 1 छोटी वाटी भरून फुटाणे घालायचे. 5-6 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि ह्याच्यामध्ये मी खारवलेल्या आवळ्याच्या 7 ते 8 फोडी घातलेल्या आहेत. हा आवळा खारवून कसा ठेवायचा किंवा वर्षभर टिकेल असा खारवलेला आवळा कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. 1 चमचा जिरे घालायचे. 1/2 चमचा हिंग घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे.
आणि हे छान मिक्सरमध्ये वाटून त्याची चटणी बनवून घ्यायची. ही चटणी आपण एका बोलमध्ये काढून ठेवूया आणि ह्याच्यावरती चरचरीत मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी घालूया. आता आपली चटणीही तयार आहे, आप्पे पण तयार आहेत. तुम्ही जर बघितलं तर मस्त छान लुसलुशीत आप्पे तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा. हे पदार्थ वेट लॉससाठी, मधुमेह असेल तर आणि बीपी असेल तरीही सगळेजण खाऊ शकतात आणि घरातले लहान आणि मोठे सगळ्यांना हा पदार्थ चालेल असाच आहे. थायरॉइड आहार सिरीज मधल्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. थँक्यू.